पुढचे आहात आपण तुमचे माझ्या आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण हटकी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती रेसिपी आहे शाही पालक बटाटा. तर त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं ते आपण पाहूया. या ठिकाणी मी दोन बटाटे कच्चे आहेत हे सालं काढून चिरून घेतलेले आहेत, स्वच्छ धुतलेले आहेत. याच्यानंतर हा पालक आहे हा सुद्धा मी पानं धुवून चिरून घेतलेली आहे. एक टमाटा आहे. या ठिकाणी दुधाची साय आहे 2 चमचे. मगजबीची पेस्ट आपण मोठा 1 चमचा घेतलेली आहे. हळद आहे, मीठ आहे, गरम मसाला आहे, तिखट आहे. या ठिकाणी काजू 1-10 ते 15 मिनिट मी भिजून घेतलेले आहे. आलं लसूण पेस्ट आहे. या ठिकाणी गॅसवर मी भांडं तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 1 फुलपात्र मी पाणी ओतते आणि याच्यामध्ये आपणाला हा जो पालक आपण धुवून चिरून घेतलेला आहे हा पालक 1-5 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे आणि आपणाला याची पेस्ट करून घ्यायची आहे नंतर. तर अशा पद्धतीनं हा मी पालक घातलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण 1 टमाटा हा चिरून घेतलेला आहे हा सुद्धा आपण याच्यातच घालणार आहोत. आणि गॅस हा मीडियम करणार आहे आणि आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. या ठिकाणी आपण पाण्याचा जास्ती वापर नाही करणार आहे, थोडंच पाणी आपण ठेवायचं आहे कारण पालक आणि टमाटा दोन्ही ओलं आहे त्यामुळं या पाण्यामध्ये हे व्यवस्थित शिजतं आहे. या ठिकाणी गॅस आपण मीडियम केलेला आहे आणि याच्यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटांनी आपण गॅस बंद करणार आहे. 5 मिनिट झालेले आहेत, गॅस मी बंद करते, याच्यावरचं झाकण काढते आणि रस काढून घेणार आहोत. आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करायचं आहे. पाणी निथळून याचं काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपण याची बारीक अशी पेस्ट करणार आहोत अगदी. आणि हे जे पाणी आहे हे पाणी आपण फेकायचं नाही आहे, आवश्यकता भास तेव्हा या पाण्याचा आपण वापर करणार आहोत. पालक आपला थंड होत आहे तोपर्यंत आपण बटाटा जो चिरून घेतलेला आहे तो आपण थोड्याशा तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे. तेल तापलेलं आहे, या ठिकाणी आम्ही बटाटा घालते. मोठ्या गॅसवरच आपण हा बटाटा शालू फ्राय करून घेतलेला आहे. कलरही चेंज झालेला आहे, थोडासा गोल्डन असा कलर आलेला आहे. मी गॅस बंद करते आणि हा बटाटा काढून घेते. बटाटा मी काढून घेतलेला आहे आणि याच तेलामध्ये मी आता आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा घालत आहे. गॅसची आज मध्यम करायचे आणि त्याच्यावर आपण हे अशा पद्धतीनं भाजून घेणार आहोत. पालक प्युरी पण आपली तयार झालेली आहे, ती आपण आता याच्यावर घालत आहोत. पालक प्युरी आपली तेलामध्ये फ्राय झालेली आहे 1 ते 2 मिनिटांमध्ये. आता याच्यामध्ये मी हळद घालत आहे. 5 चमचा सर्वसाधारण मी हळद घातलेली आहे. तिखट आहे हे सुद्धा मी 1.5 चमचा तिखट घालणार आहे. 1/2 चमचा मीठ मी वापरत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचा वापर करा. हे आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण आता मगजबीची जी पेस्ट आहे ती पण घालत आहोत. ग्रेव्हीला तेलही सुटलेलं आहे. हे जे काजू आहेत हे सुद्धा मी याच्यात घालत आहे. कलरही तुम्हाला दिसत असेल छान असा कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये हा जो बटाटा आपण शॅलो फ्राय करून घेतलेला होता तो सुद्धा मी याच्यामध्ये घालत आहे. आणि हे आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत.
अद्रक वापरून उरलेलं होतं त्याच पाण्याचा मी या ठिकाणी वापर करत आहे। हे पाणी मी या ठिकाणी घालत आहे, हे गरमच आहे। एक फुलपात्र एवढं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। आवश्यकता भासली तर आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत। याला उकळी आलेली आहे छानशी। याच्यामध्ये मी दुधाची जी साय घेतलेली होती ती सायसुद्धा या ठिकाणी घालत आहे। करणार आहे मध्यम आचेवर की आपण शिजवून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। आपण आता ही काढून घेणार आहोत। नेहमी 30-30 भाजी खाऊन कंटाळा असेल ना, तर त्या भाजीला बेस्ट असा ऑप्शन आहे बटाटा आणि पालकची शाही भाजी। तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी जरूर करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याचबरोबर लाईकही करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।